लक्षात हा, तर तो पर्याय फक्त पिल्लू निवडते वेळेस पहिलं रूप पाठरू, ते चांगल्या माईचं असलं पाहिजे। चांगली माय म्हणजे चांगली माय म्हणल्याच्या नंतर मग ते बिटल सगळ्यात चांगली माय, उंचची उंच आहे ना, बरोबर आहे का? बेरारी बुटकी आपलं ही बारबेरी बुटकी तिचं मग चांगलं नाही का, सानेन चांगली नाही का? ज्या जातीतली शेळी आहे, कोणती भी जात असू द्या, त्या जातीतली चांगली शेळी म्हणजे निरोगी शेळी, मग ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे कशी ती निवडायची, त्याचे पात्र असले पाहिजे। मला त्या पात्राची मायन बाप माझ्या डोळ्यांना दिसली पाहिजे। मायबापावरून लेकरू कळतं आणि लेकराच्या गुणावरून मायबाप कळतात। आता क्वालिटी निवडण्यासाठी तुम्हाला काय अडचण येईल का? मग ती कशी? चांगलं लेकरू म्हणजे अंगावरती तेज असलं पाहिजे, त्याचं पोषण चांगलं झालंय का, त्याच्या अंगाच्या कांतीहून कळतंय, आणि मायबापाचे गुणधर्म त्याच्यामध्ये आलेलेच असतात, बरोबर आहे का? आणि फिरवून आलं, फिरून आलं म्हणजे त्याच्यामध्ये काय बट्टा आहे का नाही मला ते कळतंय, बरोबर आहे? बट्टा म्हणजे पायामध्ये सरळ आहे का, कास लहान मोठी झालेली आहे का, पाय फेगडा आहे का मागचं ढोपर घासत आहे त्याचं। निरोगी शेळी ताठ मानेनं चलती पुढं, सरळ फ्लॅट तिच्या शरीरापेक्षा खाली जर मानेत असेल, शेळी तुमची कुठली तरी आजारी आहे। शेळी बाजारामध्ये त्याच्यामुळे कवा व्यापारी मागून ढापरून हानते, फिरून एक चक्कर मारते। कास, ढोपर, फर्रे, शिंग, मान, डोळे, तिचा घमंड, ॲटिट्यूड तुम्हाला ओळखता आला पाहिजे। आलं लक्षात? हे झालं। मग दुसरा मुद्दा येतो, दातावरून कळालं वय आपल्याला निवडायची, एक तर लहान पाठरू 6 महिने पूर्ण झालेलं, नाही तर मग दुसऱ्या व्यातातली शेळी। आता कशी? कमीत कमी 10 महिन्याच्या पुढं गाभण राहिली पाहिजे पाठ। 12 महिन्याच्या पुढं जर राहिली तर चांगली गोष्ट आहे, पण इतकी दम शेळी पालनात नाही, उतावळं धन आहे। 5-6 महिन्याला हिटवर ते कवा गाभण राहिलं आपल्याला कळत नाही। मी काट्यावरला धंदा कवाच करत नाही, पुस्तकातल्या जे आकडे आहेत त्याच्यावर धंदा कधीच करत नाही, किंवा माझा व्यवसाय करत नाही, तुम्हाला मी सांगणार नाही, कारण आपण हे तंतोतंत फार्मवर गेल्यावर लागू करू शकत नाहीत। मी शेळी पालक आहे, मी का कुठला मार्गदर्शक आहे म्हणून आलेलो आहे का? नाही। म्हणून कधी बी लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, लागली लवकर लागू द्या ना, नाही होणार पोषण, राईन बुट्या राशीत, पण मला तिच्या खनिजावरून पोषणावर काम करता आलं ना तर शेळी येत नाही। अहो, 5 फुटाचा माणूस असल्याच्या नंतर काय तो कार्यक्षम नाही का? ताकद द्या अंगामध्ये, ते मयाहून जास्त उचलीत आहे, बरोबर आहे का? म्हणून असं मला म्हणायचं, निवडतंय, निवडली ती, मग बाजारामध्ये गेलात, दाताहून कळालं, दुसऱ्या व्यतामध्ये 4 दातावर येते शेळी, बरोबर आहे? फार तर 2 किंवा 4 दातावर दुसऱ्या व्यतात शेळी असते। म्हणून मी निवडते वेळेस कधी मी बाजारात गेलं 2 दातावरली किंवा 4 दातावरली निवडायची। मोठे दात ओळखू येत नाही, ओळखू आले तिथं फोटो लावलेले तर ऑफिसमध्ये जाताना थोड्या वेळात बघा किंवा PDF मध्ये लक्षात येईल तुम्हाला। 2 दातावरली किंवा 4 दातावरली फसवायचा धंदा आला का, वांज आहे का नाही ते आधीच कळते, कारण 1-2 येत झालेले असते, तर तिथं बी शंका नाही। गर्भामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, ते बी क्लिअर झालेलं असतंय। मथारी बी भेटत नाही, फक्त आता मग मुद्दा येतो की तंदुरुस्त निरोगी कशी असली पाहिजे, ते हे 4 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला सांगतात। त्वचा टवटवीत, तेजदार आणि चोपडी असली पाहिजे निवडते वेळेस। आता पहिल्यांदा निवडायला साहेब, एकदम जर समजा मरकुडी शेळी जर मी नेली आज, उदाहरणार्थ मथारी किंवा मरकुडी नेली, तिच्यावर मी आधी पिल्लं काढून पैसे काढायचे माझे, का तिच्यावर औषधी रोगराईवरती खर्च करत बसायचं मी? मथारी जर शेळी आली तर 8-8 महिन्यापर्यंत ती गाभण राहत नाही काही काही वेळेला, मग माझा धंदा नुकसानच जाणार आहे ना, माझ्याकडे एवढा समय का? नवीन धंदा केलेला फक्त अडचणी महिनाभर येऊ द्या, सगळा पसारा आवरीत आहे, पेशन्स नसतात, संयम नसतो, बरोबर आहे का? अडचणीला मात करण्याची ताकद नसते। म्हणून काय करायचं, सहसा याच्यात निवडायची, त्वचा टवटवीत अंगावरती तेज असलं पाहिजे अशा स्वरूपातली निवडायची। दुसरा मुद्दा आहे तो शिंगे। मतारी शेळी जर असेल, आता 3.5 वर्षाची शेळी, आपण म्हणलो 3.5 वर्षाला सगळ्याला सगळे दाता आले, पण 3.5 वर्ष ते 10-12 वर्षापर्यंत शेळी जगायली, मग मधला काळ कसा ओळखायचा, बरोबर आहे का? एखाद्या शेळीचे सगळे दात झालेले आहेत, पण शेळी लय चांगली आहे, पण मला नेमकं कळं नाही 3.5 वर्षाचीच आहे का मतारी आहे। मग त्याच्यासाठी डोळ्याच्या पापण्या अर्धवट लावलेल्या, डोळ्यामध्ये निस्तेजपणा असतो, पाण्याचा थेंब एखादा टपकलेला असतो, किंवा शिंगाची जिथून डोक्यापासून सुरुवात झाली त्या भागाला खाचा किंवा करकुंडा पडलेला असतो। माझ्यापाशी 17 शेळ्याच्या डोक्याला करकुंडा पडलाय, म्हणजे त्या म्हाताऱ्या झाल्यात। मला सगळं माहिती आहे, त्याच्यातून पिल्लू कसं काढायचं म्हणून मी ते ऐकत नाही, पण नवीन ज्यावेळेस तुम्ही सुरू करायलात त्यावेळेला करायची नाही का? म्हातारी शेळी आणून तुम्हाला जर एखादाच येत भेटला, तिथून पुढे ती एक तर मरणार किंवा वांज होणार, म्हणजे पिल्लं टाकणार नाही, तुम्ही ते सहन करू शकत नाहीत। साहेब, तुमचं गणित तुमच्या डोक्यामध्ये फक्त गुणाकारामध्ये असते। 10 शेळ्या, 1 वेतामध्ये 20 पिल्ले, 2 वेताचे 14 महिन्यामध्ये 40 पिल्ले, 1 पिल्लू 8,000 ला 8×32, बाप रे, 3 लाख रुपये,
3 लाख रुपये जर 10 शेळ्यांमधून 14 महिन्याला मिळत असते तर आज मी मला 43,000 पगार आहे. मग पगार सुद्धा 4 लाखाच्या पुढे जात नाही. मी काय नोकरी केली असती? वास्तव कधी सोडायचं नाही कोणत्याही धंद्यातलं. पुरतंय, पण मला आधी त्या धंद्यातले बारकावे माहीत असले पाहिजे, मग मला चांगलं पुरतंय. आणि त्याच्यासोबत मला टेक्निकल गोष्टी, स्वतःचं मार्केट तयार करता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगायलो ना, गावरान कोंबडीचं अंडं प्रोडक्शन करायला तुम्ही शिकले, ठीक आहे, केलं, मार्केटच करता आणलं, तुम्हाला 8 रुपयाला ऐकावं लागते होलसेलरला. तेच जर मी लोकल मार्केटला जर समजा 15 रुपयाला ऐकलं, दुप्पट नफा. आणि त्या 8 पासून पुढचे जे आहेत का 7, त्याच्यामध्ये 0 इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. खाद्य खर्च नाही, औषधी खर्च नाही, काहीच नाही. वरचा 1 रुपया म्हणजे 1-1 रुपया किंवा 1-1 पैसा म्हणजे तो निव्वळ नफा आहे. म्हणून लोकल मार्केट टार्गेट करायचं. उद्या तुम्हाला मी क्लिअर करून देतो की कसं आपलं तयार केलेलं धन जागा विकायचं. 15 ते 20 शेळ्यापासून मला 4-5 लाख रुपये वर्षासाठी काढता आले पाहिजे. 5 लाख रुपये म्हणजे एका नोकरदाराच्या थुत्रात मारल्यासारखं आहे. 5 लाख 4-5 लाख रुपये जर तुम्ही काढत असाल तर. म्हणून एवढा सगळा खाटपसारा केलाय, आलं का लक्षात? म्हणून मला काय म्हणायचं, निवड सगळ्यात महत्वाची, तेच कळालं. अंगावरची त्वचा, त्वचा एकदम क्लिअर असली पाहिजे. शिंगाचे करकुंडे जे आहेत ते करकुंडा पडेल नसले पाहिजे. खुरा, आता बघा, तर्णबांड पोरग जर असेल तर ते तवच त्याच्यावर पाहिल्याबरोबर दिसते, पण शेळीला पाहिल्याबरोबर नाही ओळखणार. खूर त्याचे 2 असतात, बरोबर आहे. अशी खुरटे किती ती जर म्हातारी झाली असेल तर खुरामध्ये असा गॅप येतो आणि पसरते, थोडासा गॅप येतो आणि पसरते. आणि खुराच्या मागच्या बाजूला 2 टोंगळे लटकलेले असतात मागचे, बघा, ते म्हाताऱ्या शेळीचे जास्त वाढलेले असतात, रखरख झालेले असतात, तर्णबांड शेळीचे नसतात. म्हणून ही शेळी मला निवडायची. प्लस काय बघायचं, आता भर्यामध्ये मोळलेली नसली पाहिजे, सोळड्याच्या नंतर व्यवस्थित चालली पाहिजे, कासामध्ये दगडी होऊन गेलेली नसली पाहिजे, मुकसड खालीवरी सड शेळी नसलं पाहिजे. म्हणून फिरवायची. बाजारामध्ये दूध तानविलेलं असतंय, करकर 2 धारा पिळून बघायच्या. गाभणी शेळी असेल तर चिकच येणार धानातून, पिवळसर चिकच येणार. दूध येत असेल तर नेमकी एक तर लागलेली असू शकते, ती लागलेल्या नेमक्या शेळीची गॅरंटी नसते गाभण राहील का नाही. कारण का, वातावरण बदललं. तुम्ही इकत आणलात म्हणजे तिची हवा पाणी जागा सगळं बदलवायलात, म्हणजे तुमच्या इकडे आल्याच्या नंतर परतण्याचे गाभडण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त. म्हणून तिला ग्रहितच धरत नाही मी. पक्की गाभण असेल चिक येईल, पिल्लावाली असेल दूध येईल. मग हे पिळून बघायचं, तेव्हा मला कळेल की हे. आता राहिला मुद्दा फारशी भाषेचा, काय बोलत येतं नेमका मिळत लागू देत नाही तर, बरोबर आहे का? बाजारामध्ये फारशी भाषा आहे ना, तर त्याचे शब्द फक्त 1-12-13 शब्द आहेत, ते मी तुम्हाला लिहून देतो उद्या. तेवढे ठेवायचे, काय बोललं इकडे बघायचं, बरोबर आहे का? आकडा काय सांगितलाय पुढच्याला. मुळात तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढ्या गोष्टी बघितल्या का, ते तुमच्या नादीत लागत नाही. ते म्हणतंय हे मही शेळी घेतच नाही, त्याला माहीत असतंय. आणि ते तुम्हाला घाट्यात शेळी का इकत नाही, ते सरळ म्हणते भाऊ पुढी होय मला मही दुसऱ्या कोणाला तरी इकू दे, बरोबर आहे का? बाजारामध्ये तुम्हाला 4 लोकांना 4 व्यापाऱ्यांना बाजूला काढलं म्हणजे तुम्ही सक्सेस झाला शेळी पालनामध्ये. भले तुम्ही धंदा सुरू बी करू नका, छाती ठोकून सांगते ते मला व्यापारी दाबला, बरोबर आहे का? व्यापार सुरू करते ना. 14 महिन्याचे 3 लाख चांगल्या बी येतात, तेच ओळखायचे असतात आपल्याला. तुम्हाला 4 माणसाने डावलल्याच्या नंतर 5वी शेळी चांगली भेटते. आणि सहसा चांगली शेळी निवडायची असेल तर बाजारामध्ये तुम्ही सकाळी 7 वाजता जाचा, बाजारात जाचं नाही, बाजाराच्या अलीकडच्या रस्त्यात थांबायचं. शेतकरी ओळखता येते तुम्हाला मित्रांनो, शेतकरी ओळखण्यासाठी वेगळे काही नाही. आपल्याला शेतकरी ओळखता येते, फक्त शेतकऱ्याची शेळी चांगली आहे का नाही हे ओळखता येत नाही. मग ती ह्या मुद्द्यानं ओळखायची, बरोबर आहे? तुम्ही शेजाऱ्याची घ्या, बाजारातली घ्या, कुठली बी घ्या, आलं लक्षात? हा मुद्दा, शेळीची ओळख ही माझ्या दृष्टिकोनातली ओळख झाली. तुम्ही काय, तुम्हाला ओळख प्रशिक्षणात कोणती सांगितली जाते? विदेशी शेळ्या, सानेन आणि आफ्रिकन बोर भारतामध्ये आणल्या जातात, इथं व्यवस्थित त्याचा व्यवसाय होतो. देशी शेळ्या, देशी शेळ्यामध्ये पंजाब बीटल, पंजाबची बीटलपासून सुरुवात केली जाते. राजस्थानमध्ये कोटा, जमुनापरी, शिरोई, सोजत, अजमेरा, गुजरी, त्याच्यानंतर बारबेरी पण तिकडच्या भागात भेटते. गुजरातमध्ये आले तुम्हाला काठेवाडी शेळी भेटते, पतिरा भेटते, सोजत भेटते. मध्य प्रदेशमध्ये पण ह्याच प्रकार. ब्लॅक बेंगॉल, बंगालमध्ये गेले ब्लॅक बेंगॉल, भुट्ट्या रंगाची काळी शेळी पाहायला भेटते. महाराष्ट्रामधल्या
आपल्या प्रादेशिक शेळ्या, मग कोणती? तर आपली काळं सोनं महाराष्ट्राच्या मातीतला उस्मानाबादी शेळी, बरोबर आहे? गावरान हा शब्द कुठल्याच याच्यात शिकवला जात नाही, पण मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या शेळ्या गावरान आहेत त्या त्या भागासाठी, सगळ्या शेळ्या गावरान आहेत त्या त्या भागासाठी. माझ्या भागातली जी शेळी आहे पंजाब हरियाणामधली बिटल, ही त्या लोकांसाठी त्यांची गावरान शेळी झाली, लोकल ब्रीड आहे ना, बरोबर आहे का? माझी कोणती शेळी आहे उस्मानाबादी, ही माझी गावरान शेळी. प्रत्येक जण म्हणते सर गावरान आणि उस्मानाबादीमध्ये फरक काय? अरे माझी गावरान, माझा प्रदेशच उस्मानाबादी शेळीचा आहे, तर माझ्याकडे दिसणारी सगळीच उस्मानाबादी, बरोबर आहे का?